महाराज, अध्यक्ष महाराज, रविवार दिनांक 1 जुलाई रोजी साईनपाडा तालुका साक्री जिल्हा धुळे मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना त्या ठिकाणी घडलेली आहे। नाथपंथी डवरी गोसावी समाजातले माझ्या मतदारसंघात तालुका मंगळवेढ्यातील 5 निष्पाप लोकांना त्या ठिकाणी ठिचून जमावाने मारण्यात आलेलं आहे। भर आठवडा बाजार चालू असताना तिथे लोक मारत होते, ग्राम पंचायतच्या कार्यालयामध्ये नेऊन मारत होते आणि मेल्यानंतर सुद्धा मारणारा आदि मानवाच्या काळात जे घडत नव्हतं ते 21व्या शतकात अध्यक्ष महाराज घडलं। जर आपण त्या प्रकरणाचा व्हिडिओ क्लिप जर आपण बघितल्या तर कुठल्याही माणसाला त्या ठिकाणी चीड आणि राग आल्याशिवाय राहणार नाही। अध्यक्ष महाराज, ते लोक कुणाची त्या ठिकाणी वाळल्या पाल्यावर सुद्धा पाय पडणार नाही, कुणी पायाखाली माझ्या मुंगी मरणार नाही। अशा पद्धतीचा अत्यंत गरीब समाज, जगायला दुसरं कुठलंही साधन नाही, काही लोक भूमीही नाहीत, काही लोकांना त्या ठिकाणी राहायला घर नाही, दारिद्र्यरेषेचं कार्ड नाही आणि म्हणून हा समाज भटकंती करणारा समाज आणि भिक्षा मागून आपलं त्या ठिकाणी लोकांचं मनोरंजन करून जीवनमान जगणारा समाज आणि मग अशा लोकांना लेकरं पळवणारी टोळी, मुलं पळवणारी टोळी आली म्हणून अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी अमानुषरित्या त्या ठिकाणी मारहाण करून त्यांना जीव मारण्याचा त्या ठिकाणी फार मोठा प्रयत्न झाला आणि जीव मारलं गेलं। अध्यक्ष महाराज, कायदा हातात घ्यायचं काम जर त्या ठिकाणी तिथले लोक घेत असतील तर पोलीस खातं त्या ठिकाणी काय करत? अध्यक्ष महाराज, त्या ठिकाणी जवळच पोलीस स्टेशन असताना पोलीस खात्याला खबर दिली तरी सुद्धा तिथलं पोलीस खातं जात नाही अशी माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे। अध्यक्ष महाराज, त्याच्या अगोदर 2 दिवसापूर्वी शहरामध्ये माझ्याच पंढरपूर शहरातला माजी नगरसेवक मजूर आणाय गेलेला नंदकुमार डोंबे म्हणून आणि इतर 2 लोक, त्या ठिकाणी त्यांना सुद्धा इतकं मारहाण केली की त्यांचे दात पाडले, त्यांना इतकं अमानुष मारायचं सुरुवात केली। पण तिथं काही लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी गोंधळ घालून पोलिसांना बोलवलं म्हणून त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना नेत असताना अध्यक्ष महाराज त्यांची इनोव्हा गाडी पिटवून दिली, नाहीतर तिथं सुद्धा दुर्दैवी अशाच पद्धतीचा ती घटना घडली असती अध्यक्ष महाराज। आणि म्हणून एका बाजूला पोलीस खातं काही ठिकाणी प्रयत्न जर लोकांनी गोंधळ घातल्यानंतर करते, दुसऱ्या ठिकाणी पोलीस खातं अजिबात त्या ठिकाणी अशा माणसांच्या बाबतीत दखल घेतली जात नाही अध्यक्ष महाराज। आणि म्हणून एका बाजूला अशा ज्या घटना घडतायत त्याच्या बाबतीत अध्यक्ष महाराज, आता नव्यानं तुम्ही व्हॉट्सअप कुणी अफवा पसरलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करायला सुरुवात केलेली आहे। एका बाजूला जरी ही गोष्ट बरोबर असली तर दुसऱ्या बाजूला पोलीस खातं सुद्धा त्या बाबतीत सतर्क राहते की नाही या बाबतीत शासनानं त्या ठिकाणी विचार करण्याची अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी जबाबदारी आहे। एका बाजूला फक्त 25 लोकांना आरोपी केले अध्यक्ष महाराज, 350 लोकांचा जमाव पोलिसाच्याच केसमध्ये तसा नमूद केलेला आकडा आहे आणि पोलीस खातं ज्यावेळेला केस घेतात त्यावेळेला 350 लोक होते म्हणून सांगतं आणि तिथं फक्त 25 लोकांना त्या ठिकाणी अटक करण्याचं काम अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी केलेली आहे। आणि म्हणून आपण ह्याच्यावर काही कडक उपाययोजना करणार आहे का नाही, असे किती लोक निष्पाप आपण त्या ठिकाणी मारणार आहे? आणि म्हणून अध्यक्ष महाराज, आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, माझी विनंती आहे या मतदारसंघातला एक मी तिथला आमदार म्हणून त्या लोकांच्यासाठी माझी एक महत्वाची विनंती आहे अध्यक्ष महाराज, की एका बाजूला मुख्यमंत्री महोदयाने त्या ठिकाणी टीव्ही चॅनलवरती त्या ठिकाणी मदत जाहीर केली, पालकमंत्री त्या ठिकाणी येऊन तिने 10 लाख रुपये त्या कुटुंबाला मदत जाहीर केली, शासनात नोकरी घ्यायचं त्या ठिकाणी मान्य केलं, कलेक्टरनी लिखी दिलं, तोपर्यंत ती लोकप्रियत सुद्धा ताब्यात घ्यायला तयार नव्हती। आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज विनंती केली की आपल्याला कलेक्टरनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी लिखी दिलेलं आहे, पण आज ती मुलं शिकलीच नाही ती त्यांची मुलं, एका बाजूला ती भटकंती करत असल्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षणापासून ती मुलं अध्यक्ष महाराज एका बाजूला ती वंचित राहत आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं त्यांना नोकरीमध्ये शासनात घेणार आहात ह्याचा खुलासा सुद्धा या सभागृहात होणं अत्यंत आवश्यक आहे। त्यांना जी मदत जाहीर केलेली आहे ती मदत अध्यक्ष महाराज तुटपुंजी आहे, माझ्या 2-3 महत्वाच्या त्या समाजांच्या आज आपल्याकडं काल मोठ्याच्या मोठ्या पेपरला लेख आले अध्यक्ष महाराज, सरपंचाच्या दृष्टीने आपण
इन्फॉर्मेशनच्या दृष्टीने इतकं बोलणार विनंती अध्यक्ष महाराज राज्याचे सभागृहात आहे. महत्वाचे दोन तीन पॉइंट दोनच महत्वाचे मुद्दे ऐका अध्यक्ष महाराज. माझे महत्वाचे मुद्दे दोन अध्यक्ष महाराज. या समाजाची आपल्या राज्य शासनाकडे किती भटका समाज आहे याची आकडेवारीची नोंद सुद्धा आपल्याकडे नाही अध्यक्ष महाराज. या समाजाला भटकंती करणारा समाज म्हणून शासनानं आज तागात 70 वर्षात ओळखपत्र सुद्धा दिलं नाही अध्यक्ष महाराज. ह्याच्यासाठी आपण वेगळा आयोग स्थापन करणार आहात का नाही? आणि दुसऱ्या बाजूला पारधी समाजाला विकास आराखडा तयार जसा केलेला त्या पद्धतीचा करावा ही माझी या सभागृहात मागणी आहे अध्यक्ष महाराज. त्यांना राहायला घरं नाहीत, ते पालन टाकून राहतायत अध्यक्ष महाराज. अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे या लोकांना आपण जर न्याय द्यायचं काम करायचं असेल तर या लोकांच्या साठी कायमस्वरूपी अशा पद्धतीचं 2.5% हे लोक आहेत एनटीबी मध्ये, ह्यांना त्यात 16 जाती त्यामध्ये समावेश केलेले आहेत, ह्यांना काहीच मिळत नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून माझी विनंती आहे या ठिकाणी त्यांना आर्थिक मदत तर झालीच पाहिजे त्या कुटुंबाला जे आधार गेल्यानंतर. एक तर अध्यक्ष महाराज कुटुंब असं आहे, त्या बिचारीनं कुणासाठी रडावं? दोन भाव, स्वतः एक भावालाच मुलगी दिलेली जावाई आणि पोटचा मुलगा एका गावात मेलेला. दोन गावामध्ये तिची अवस्था इतकी वाईट झालेली होती, आम्ही सगळ्या लोकांनी तिथं जाऊन ती बघितलेली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे की आपण हे जे आरोपी आहेत त्यांना कडक सजा व्हायची असेल तर त्या ठिकाणी विशेष असा उज्ज्वल निकम सारखा चांगला सरकारी वकील त्या ठिकाणी द्यावा, यांना फाशी व्हावी, एसआयटी नेमून जे लोक अजून मोकाट आहेत अशा लोकांच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मी या ठिकाणी विनंती करतो. अध्यक्ष महोदय एक दोनच मिनिटात मुद्दा मांडतो. अध्यक्ष अध्यक्ष महोदय, धुळ्याची जी घटना आहे ही अत्यंत गंभीर आणि माणुसकीला काळीमाफ असणारी अशा प्रकारची जी घटना आहे. खरं म्हणजे माणसांमधला राक्षस किंवा जनावर काय असतो हे आपल्याला या घटनेतनं पाहायला मिळालं. अफवेच्या माध्यमातनं हे मुलं पळवून नेणाऱ्या अशा प्रकारचं त्या ठिकाणी समज तयार करून आणि ज्या अमानुषतेनं अध्यक्ष महोदय त्यांना मारण्यात आलंय, निघृण हा शब्द देखील त्याच्याकरता कमी पडेल. मुळात याच्यामध्ये ही घटना जशी सुरू झाली पंचायत समितीच्या सभापतीनं पोलीस स्टेशनला फोन केला, लगेच पोलीस त्या ठिकाणून निघाले. आपल्याला माहिती आतमध्ये 40 किलोमीटर अंतर आहे, त्यामुळे जवळजवळ 50 मिनिटं पोलिसांना तिथे पोहोचायला लागले. पोलीस गेले तोपर्यंत घटना झाली होती, त्या लोकांना मारहाण करून त्यांना अक्षरशः भयानक पद्धतीनं त्या ठिकाणी मारण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई त्याच्यावर केली. आणि मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की याचे बरेच व्हिडिओ फुटेज आता उपलब्ध आहे, त्यामुळे जेवढे लोक या व्हिडिओ फुटेजमध्ये उपलब्ध आहेत प्रत्येकाला त्या ठिकाणी अटक चाललेली आहे. जो कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या घटनेला जबाबदार असेल, मुख्य सूत्रधार ज्याला म्हणण्यात आलं त्यालाही अटक झालेली आहे, जे पळून गेलेले आहेत त्यांना शोधून अटक करण्यात येते. त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही त्या ठिकाणी सोडण्यात येणार नाही, सगळ्यांना अटक होईल. या संदर्भात मी यापूर्वीच घोषणा केली आहे की या संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्टातच हे प्रकरण आम्ही चालवू, चांगल्यातल्या चांगले वकील देऊन माणुसकीला काळीमाफ असणाऱ्यांना त्या ठिकाणी कठोरात कठोर सजा झाली पाहिजे या संदर्भातच कारवाई ही करण्यात येईल. हा जो समाज आहे ज्याप्रमाणे आपण सांगितलं खरंय, अतिशय साधा अतिशय गरीब भटकंतीनं आपला संपूर्ण व्यवसाय चालवणारा अशा प्रकारचा समाज आहे, यांच्या पूर्ण पुनर्वसनाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. निश्चितपणे राज्य सरकार या संदर्भातलं पुनर्वसन करेल. आपले माननीय राज्यमंत्री देशमुख साहेबांनी या ठिकाणी राज्य सरकारला पत्र देखील दिलेलं आहे. या समाजाच्या संदर्भात एक बृहत बैठक बोलवावी अशा प्रकारच्या संदर्भातला आमचा निर्णय त्या संदर्भात झालाय. जयकुमार रावल त्या संदर्भात स्वतः त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि हा जो भटका समाज आहे, विशेषतः वेगवेगळ्या नावानी, गोसावी नावानी, बहुरूपी नावानी किंवा वेगवेगळ्या नावानी अनेक म्हणजे खूप घटक आहेत या समाजातले जे आपला असा व्यवसाय करतात, यांचं नीट पुनर्वसन करता कसं करता येईल, यांच्याकरता पुनर्वसनाची योजना कशी तयार करता येईल या संदर्भात राज्य सरकार निश्चितपणे पुढाकार घेईल. आणि या घटनेतले जे कुटुंब आहेत त्या कुटुंबाचं पूर्ण पुनर्वसन हे राज्य सरकार करेल.